नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये आपण युनिट नंबर 1 मोमेंट ऑफ इनर्शिया स्टार्ट केला होता. लास्ट लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे फर्स्ट शेप जो होता रेक्टँगल, त्याच्यासोबतच हॉलो रेक्टँगल आणि स्क्वेअर याचे आपण फॉर्म्युले स्टडी केले होते व त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स आपण बघितले होते. सध्या आपण फक्त आणि फक्त बेसिक फॉर्म्युल्यावरती जे न्यूमेरिकल्स आहेत ते बघतो आहेत. जसं की सेंट्रॉइड जो असतो आपला कोणत्याही शेपचा, त्या सेंट्रॉइडल ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे फॉर्म्युले आपण इथे बघतो आहे. जर लास्ट लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, बघा. ते आपलं फर्स्ट लेक्चर आहे रेक्टँगल, हॉलो रेक्टँगल आणि स्क्वेअरसाठीचं. आज आपण बघणार आहे सर्कलसाठी. आजचा आपला पॉईंट आहे बघा, सर्कल आणि हॉलो सर्कल. चल तर सर्कलसाठी आपण फॉर्म्युला बघणार आहे आणि हॉलो सर्कलसाठी. बघा, सर्कलमध्ये बेसिक डायमेन्शन आपल्याला दिलेलं असतं बघा, त्याचा डायमीटर. कधी कधी डायमीटर देणार किंवा त्याची रेडियस आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली असणार. एक हॉरिझोंटल ॲक्सिस, एक व्हर्टिकल ॲक्सिस. हॉरिझोंटल ॲक्सिसला आपण एक्स एक्स म्हणतो, व्हर्टिकल ॲक्सिसला आपण वाय वाय म्हणतो. आणि ते जिथे कुठे इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपण त्याचा सेंट्रॉइड असे म्हणतो. तर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ डायामीटर किंवा अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस. इथं बघा, आपल्याला क्वेश्चनमध्ये जास्त करून डायामीटर दिलेला असेल. क्वेश्चनमध्ये आपल्याला डायामीटर गिवन असणार आहे, कारण की इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा यो. त्याच्याशिवाय आपण त्याचा एरिया, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकत नाही. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला डायमीटर दिलेलंच असणार आहे नेहमी, डायमीटर किंवा मग रेडियस. डायमीटरला आपण स्मॉल डी ने डिनोट करू. जर सर्कल हॉलो असेल बघा, जर सर्कल हॉलो सर्कल असेल, जर आपण म्हटलं की सर्कल हॉलो आहे, जसं रेक्टँगल हॉलो होता तसंच हॉलो सर्कल सुद्धा असणार. हॉलो सर्कल जर असेल तर इथं दोन सर्कल आपल्याला दिलेले असणार, एक एक्स्टर्नल आणि एक इंटरनल. असे दोन टाईपचे डायमीटर असणार आपल्याकडं, एक एक्स्टर्नल डायमीटर आणि एक इंटरनल डायमीटर. बरोबर, एक्स्टर्नल डायमीटर, एक इंटरनल डायमीटर. जो बाहेरचा सर्कल आहे त्याचा डायमीटर आपण ॲज्युम करू कॅपिटल डी, आणि जो आतमधलं सर्कल आहे त्याचा डायमीटर आपण ॲज्युम करू स्मॉल डी. चालते, कॅपिटल डी अँड स्मॉल डी. आणि जो सॉलिड सर्कल आहे त्याचा फक्त स्मॉल डी. आता आपल्याला डायमीटर दिलेला आहे हॉलो सर्कलचा पण आणि सॉलिड सर्कलचा पण. आपल्याला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायची. आता सर्कलमध्ये एक्स एक्स असो का वाय वाय असो, दोघांची मोमेंट ऑफ इनर्शिया ही सेमच असणार आहे. त्याचा फॉर्म्युला मी इथे लिहून देतो, आय एक्स एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल सेंट्रल ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया, आय वाय वाय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट व्हर्टिकल सेंट्रल ॲक्सिस. आय एक्स एक्स अँड आय वाय वाय याचा फॉर्म्युला आहे बघा, पाय बाय 64 डी रेस टू 4. फॉर्म्युला आहे पाय बाय 64 डी रेस टू 4, पाय बाय 64 डी रेस टू 4. तसंच हॉलो सर्कलसाठी, आता हॉलो जेव्हा आहे ना तिथं आपल्याला वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन, हे तुम्हाला काल सांगितलं होतं. तर बघा, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय, फॉर्म्युला तोच पाय बाय 64. परंतु इथे आपल्याकडे आता दोन डायमीटर आहे, बरोबर. हॉलो म्हटल्यावरती दोन डायमीटर आहे, तर दोघांची वजाबाकी म्हणजे कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4, कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. हे झाला आपला हॉलो सर्कलसाठीचा, पाय बाय 64 कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4, म्हणजे कॅपिटल डीचा चौथा पॉवर आणि स्मॉल डीचा पण चौथा पॉवर. मधात सबट्रॅक्शन जसं आहे, जसं काल हॉलो रेक्टँगलचा आपण बघितला होता, बी डी क्यूब बाय 12 मायनस बी डी क्यूब बाय 12, एक कॅपिटल बी आणि एक स्मॉल बी. तसं तसंच आपलं सर्कलसाठी आहे बघा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे सर्कलसाठीचा. आता इथं बघा, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही सेमच आहे, बरोबर. आय एक्स एक्स आय वाय दोन्ही सेमच आहे, पाय बाय 64 डी टू दी पॉवर 4. फक्त हॉलो आलं तर मधात सबट्रॅक्शनचं साईन इन, कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. हे फॉर्म्युले लिहून ठेवा, याच्यावरती आज आपण न्यूमेरिकल बघणार आहे. त्याचबरोबर काल तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतं पोलार मुमेंट ऑफ इनर्शिया. जेव्हा पण क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारणार पोलार मुमेंट ऑफ इनर्शिया, यम आय त्याला म्हणतो मी, पोलार मुमेंट ऑफ इनर्शिया. आपण आय पी लेटरनं डिनोट केलं होतं त्याला, आय पी पोलार मुमेंट ऑफ इनर्शिया. जेव्हा केव्हा क्वेश्चनमध्ये विचारणार आपण आय एक्स एक्सची जी व्हॅल्यू आहे प्लस
आय वाय वाय दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करणार, ॲडिशन करणार, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. जर इथं आपण बघितलं सध्याला सर्कलसाठी आय एक्स एक्सची व्हॅल्यू आहे पाय बाय 64 डी रेस टू 4, प्लस आय वाय वाय सुद्धा आहे पाय बाय 64 डी रेस टू 4. बघा सर्कलसाठी दोन्ही व्हॅल्यू सेमच आहे, आय एक्स एक्सची व्हॅल्यू पाय बाय 64 डी रेस टू 4, आय वाय वायची व्हॅल्यू पाय बाय 64 डी रेस टू 4, म्हणजे सेम व्हॅल्यू दोन वेळेस आली. याला आपण असं लिहू शकतो 2 इंटू पाय बाय 64 डी रेस टू 4. जर 2 ने डिवाइड केलं, 2 वन जा 2, 2 थ्री जा 6, 2 टू जा 4, म्हणजे आपला फायनल फॉर्म्युला आला पोलार मोमेंट ऑफ इनर्शियासाठी पाय बाय 32 डी रेस टू 4. जर कधी क्वेश्चन आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचारला असेल, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय फाइंड करणार आपण आणि त्यांची ॲडिशन करणार, किंवा डायरेक्टली आपण हे फॉर्म्युला यूज करू शकतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा, पुढं चालून आपल्याला टॉर्शन नावाचा चॅप्टर येऊ शकतो, बरोबर. टॉर्शन नावाचं एक चॅप्टर आहे, तिथे आपण भरपूर वेळेस हे फॉर्म्युला यूज करणार आहे पाय बाय 32 डी रेस टू 4, नंतर पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा पाय बाय 32 डी रेस टू 4. तर हे सेम आहे बघा, योच जर आपल्याला हॉलो सर्कलसाठी जर विचारला, सर्कल जर आपल्याला हॉलो म्हटलेला असेल, योच फॉर्म्युला बघा पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा आय पीचा पाय बाय 32 डी रेस टू 4 मायनस डी रेस टू 4 होऊन जाणार, बरोबर. असं लक्षात ठेवा की फक्त जर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं तर तिथं 64 असणार पाय बाय 64, आणि पोलार मोमेंट जर म्हटलं तिथं घ्यायचं पाय बाय 32. डायरेक्ट जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर डायरेक्ट जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपण डायरेक्टली यूज करणार पाय बाय 32. तर हे आहे आपलं सर्कलसाठीचं. त्याचबरोबर सर्कलसाठी एरियाचा सुद्धा इथं फॉर्म्युला लिहून ठेवा, सर्कलसाठी एरिया, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल. आत्तापर्यंत आपल्याला रेडियस वगैरे दिलेले राहायची क्वेश्चन मध्ये, पण आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जेव्हा शिकायलो तर त्यामध्ये आधीच सांगून ठेवतो की मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये आपल्याला रेडियसने डायरेक्ट डायमीटर दिलेला असणार, बरोबर. आत्तापर्यंत आपण हा फॉर्म्युला पाठ केलेला असेल पाय आर स्क्वेअर, बरोबर. आत्तापर्यंत आपण हा फॉर्म्युला असा पाठ केला असेल पाय आर स्क्वेअर, पण आरला जर आपण डायमीटर सोबत रिप्लेस केलं तर आपला एरियाचा फॉर्म्युला बनतो पाय बाय 4 डी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला इथून पुढे लक्षात ठेवायचा आहे पाय बाय 4 डी स्क्वेअर. काय म्हटलं, एरियाचा फॉर्म्युला पाय बाय 4 डी स्क्वेअर. जर हॉलो सर्कल असन, जर क्वेश्चन मध्ये आपल्याला हॉलो सर्कल दिलेला असन म्हणते म्हणजे कॅपिटल डी आणि स्मॉल डी, तर तेव्हा एरिया तुम्हाला माहिती आहे हॉलो आलं की मदत फक्त मायनसचं साईन टाकायचं, डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर पाय बाय 4 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. तर हा एरियाचा फॉर्म्युला सुद्धा इथे लक्षात ठेवा. आता पाय बाय 4 डी स्क्वेअर कसं आलं, कारण की आतापर्यंत आपण जेव्हा आपण लर्न करायचो तर पाय आर स्क्वेअर असा फॉर्म्युला लर्न करायचो. रेडियस म्हणजेच डायमीटरचे हाफ असतं, बरोबर. रेडियस म्हणजेच काय असणार, डायमीटरचे हाफ असणार. ज्याला मी डायमीटरचे हाफ फूट केलं रेडियसच्या जागेवर, रेडियसच्या जागेवर डीचे हाफ फूट केलं, याचा स्क्वेअर केला, तर ते आलं बघा 2 चा स्क्वेअर 4 झाला डिवाइड मध्ये, आणि इथं डी स्क्वेअर आला. म्हणून दोन्ही फॉर्म्युला एकच आहे, पाय आर स्क्वेअर पण चालतो, पाय बाय 4 डी स्क्वेअर पण चालतो. पाय बाय 4 डी स्क्वेअर का वापरायचं जातं, कारण की मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये आपल्याला डायमीटर दिलेला असणार, रेडियस दिलेली नसणार इथून पुढे. त्यामुळे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, पाय आर स्क्वेअर पण तेच उत्तर येतं, पाय बाय 4 डी स्क्वेअर पण तेच उत्तर येतं, पण डायमीटरचं इथून पुढे लक्षात ठेवा पाय बाय 4 डी स्क्वेअर. जेव्हा पण क्वेश्चन मध्ये डायमीटर दिलेला असेल आपण त्याचा एरिया फाइंड आउट करू शकतो पाय बाय 4 डी स्क्वेअरने, बाकीचे व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करू शकतो. तर बघा फर्स्ट क्वेश्चन, फाइंड पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कल, फाइंड पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया नाही आहे तर पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ऑफ अ सर्कल 50 mm डायमीटर. बघा 50 mm चा डायमीटर दिलेला आहे, डी इज इक्वल टू 50 mm, डी इज इक्वल टू 50 mm, आणि फाइंड करायचे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय पी आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आत्ताच आपण त्याचा फॉर्म्युला बघितलाय डायरेक्ट, तरी पण एकदा परत सांगतो. बघा आय पी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ते असते आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय एक्स एक्स ची व्हॅल्यू पाय बाय 64 डी रेस टू 4, आय वाय वाय ची व्हॅल्यू पाय बाय 64 डी रेस टू 4. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, याचा अर्थ 2 मल्टीप्लाइड बाय
पाय बाय 64 डी रेस टू 4 बरोबर 2 मल्टीप्लाइड बाय पाय बाय 64 डी रेस टू 4। इथं जर डिव्हिजन केलं, 2 वन जा 2, 2 थ्री जा 6, 2 टू जा 4, म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आलेला आपला पाय बाय 32 मल्टीप्लाइड बाय डी रेस टू 4। हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार बरोबर। हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय पी पाय बाय 32 मल्टीप्लाइड बाय डी टू दी पॉवर 4, आणि डायमीटरची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे बघा 50 mm, फक्त तिथं पुट करा। पाय बाय 32 मल्टीप्लाइड बाय 50 रेस टू 4, पाय बाय 32 मल्टीप्लाइड बाय 50 रेस टू 4। आता ही व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये पुट करू, याचा आन्सर आपल्याला डायरेक्टली भेटून जाणार बघा। आता कॅल्सीमध्ये आपण ही व्हॅल्यू पुटअप करणार, बघा क्वेश्चन आहे आपला पाय, पाय कसं घेतलंय तर शिफ्ट आणि इथं 10^x जो ये दिसायला आहे बटन आहे ते प्रेस करा, पाय येऊन जाणार त्याला, त्याला डिवाइड मध्ये, आता त्याच्या डिवाइड मध्ये पाय बाय 32, त्याच्यानंतर त्याला मल्टीप्लाय बाय 50^4, 50^4 जसेल तसं पुट करायचं आहे, इक्वल टू प्रेस करू तर अशी काहीतरी व्हॅल्यू आली बघा 390625 डिवाइड बाय 2 इंटू पाय। ते इथे यस डॅश डी असं जे बटन आहे बघा, यस डॅश डी हे जर प्रेस केलं तर आपल्याला अशी पॉईंटमध्ये व्हॅल्यू भेटते, किंवा हे ई एन जी जर प्रेस केलं, काल सांगितलं तुम्हाला ई एन जी प्रेस केलं तर काय आली बघा 613.59 × 10^3, 613.59 × 10^3 mm रेस टू 4, हे आलं आपलं पोलार मुमेंट ऑफ इनर्शिया। ही व्हॅल्यू आली आपली पोलार मुमेंट ऑफ इनर्शिया। बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट मुमेंट ऑफ इनर्शिया, क्वेश्चन आहे बघा कॅल्क्युलेट मुमेंट ऑफ इनर्शिया। आता विचारले मुमेंट ऑफ इनर्शिया, पोलार नाही आहे फक्त मुमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आय एक्स एक्स किंवा आय वाय वाय दोन्ही सेमच असणारे, आय एक्स एक्स असू दे किंवा आय वाय वाय असू दे, दोन्ही इक्वलच असणारे, अँड रेडियस ऑफ गायरेशन। आता बघा हा नवीन पॉईंट आहे रेडियस ऑफ गायरेशनचा, याचा फॉर्म्युला तुम्हाला आधी सांगतो, रेडियस ऑफ गायरेशन पण कोणासाठी विचारलं, 60 mm डायमीटर सर्कल। आता डायमीटर किती दिलेलं आहे 60 mm, मागच्या प्रॉब्लेममध्ये 50 होता, या प्रॉब्लेममध्ये डायमीटर देऊन ठेवला 60 mm, डी ची व्हॅल्यू दिली 60 mm। आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स फाइंड आउट करायचे, आणि नेक्स्ट पॉइंट आहे रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा, इथे एक नवीन पॉइंट आलेला आहे, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला तो फाइंड करायची, के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन डिनोट करतो आपण के या लेटरनं। रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला बघा एकदा, इथं लिहून ठेवतो रेडियस ऑफ गायरेशन, ही व्हॅल्यू पण आपल्याला भरपूर विचारलं जाते, अशा टाईपचं क्वेश्चन आलं मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन तर 4 मार्क्ससाठी विचारला जातो। याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये आय डिवाइडेड बाय ए, अंडर रूट मध्ये आय डिवाइडेड बाय ए, बघा अंडर रूट मध्ये आय डिवाइडेड बाय ए। जर सध्या आपण सर्कलसाठी जर अजून केलं, सर्कलसाठी जर अजून केलं, कारण की सध्या आपण सर्कल शिकतोय, तर आता आपण बघितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया आय याची व्हॅल्यू जी आहे सर्कलसाठी ती आहे पाय बाय 64 डी रेस टू 4, पाय बाय 64 डी रेस टू 4 डिवाइडेड बाय एरियाची व्हॅल्यू आपण आता लिहिली होती पाय बाय 4 डी स्क्वेअर, पाय बाय 4 डी स्क्वेअर। इथं जर सॉल्व केलं तसं तर आपण सेपरेट सेपरेट काढून पण डिवाइड करू शकतो, किंवा जर आपल्याला डायरेक्ट आन्सर काढायचा असेल तर ये रूल आपण इथे यूज करू शकतो। बघा पाय पाय कॅन्सल होणार, इथं डीचा स्क्वेअर आणि ए डी रेस टू 4 जे, ये 4 कॅन्सल, इथं स्क्वेअर कॅन्सल, 4 कॅन्सल, इथं 2 रिमेनिंग राहिले, आणि 64/4 जर केलं तर 4 1 जा 4 16 बरोबर, 64/4 किती देणार 16। आता हे आलं बघा डी स्क्वेअर अंडर रूट मध्ये डी स्क्वेअर डिवाइड बाय 16, याला अंडर रूटच्या बाहेर काढलं तर येणार डी बाय 4, हे काय येणार डी बाय 4। तर असं डायरेक्टली पण आपण सॉल्व करू शकतो, आता फॉर्म्युला भेटला आपल्याला डी बाय 4 सर्कलसाठीचा, परंतु बेसिक फॉर्म्युला तुम्ही हा लक्षात ठेवा
चा बेसिक फॉर्म्युला इथं लक्ष ठेवा, हे सर्कल साठी आलं डी बाय फोर. जर सर्कल विचारलं असन, बघा सर्कल साठी जर विचारलं असन तर रेडियस ऑफ गायरेशन आपण डायरेक्टली घेणार डी बाय फोर. जसं की आत्ताच्या क्वेश्चनमध्ये डायमीटर आहे 60 mm, जर इथं आपण 60 डिवाइड बाय 4 केलं तर आपल्याला भेटणार ते 15 mm. 60 भागिले 4 करा ते भेटतं 15 mm. पण आपण असं सॉल्व करणार डिटेलमध्ये, के इज इक्वल टू अंडररूट आय अपॉन ए, अंडररूटमध्ये आय अपॉन एरिया, मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया. हा बेसिक फॉर्म्युला आपण इथे यूज करू. तर त्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पहिले फाइंड आउट करावं लागणार आणि सोबतच एरिया कॅल्क्युलेट करावं लागणार. तर सगळ्यात पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू. आय एक्स एक्स त्याचा फॉर्म्युला आपल्याकडं पाय बाय 64 d रेस टू 4. याची व्हॅल्यू इथं पुट करू बघा, पाय बाय 64 d रेस टू 4. डायमीटर दिलेला आहे 60, त्याच्या पॉवरमध्ये 4 d रेस टू 4. ही येणार आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. ही व्हॅल्यू येणार आपली मोमेंट ऑफ इनर्शिया. आता कॅल्सीमध्ये सॉल्व करून दाखवतो. बघा क्वेश्चन तोच आहे, सेम आहे बरोबर. बघा पाय शिफ्ट आणि 10 रेस टू एक्सप्रेस करा, तिथं पाय भेटणार. त्याच्यानंतर पाय बाय 64 त्याला मल्टीप्लाइड बाय 60 च्या पॉवरमध्ये 4 60 रेस टू 4. अशी प्रत्येक व्हॅल्यू आपण पुट केली, इक्वल टू प्रेस केलं आणि ENG प्रेस केल्याच्यानंतर आपल्याला अशी व्हॅल्यू भेटली बघा, 636.17 × 10 to the power 3. 636.17 × 10 to the power 3 mm raised to 4 ही व्हॅल्यू आपल्याला तिथं भेटली. त्याच्यानंतर हे तर झालं आपलं एक क्वेश्चन सॉल्व झाला 2 मार्कासाठी. इथपर्यंत आपल्याला 2 मार्क्स भेटणार. जर ही व्हॅल्यू आपली करेक्ट असन एक्झॅक्ट तर इथपर्यंत आपल्याला 2 मार्क भेटणार. आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनसाठी एरिया फाईंड करावा लागेल. एरियाचा फॉर्म्युला आहे बघा, पाय बाय 4 d² एरिया आपण काढतो, पाय बाय 4 d² या फॉर्म्युल्यानं. d² म्हणजे 60 चा स्क्वेअर. इथून आपण एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ. बघा पुन्हा एकदा कॅल्सीमध्ये पाय बाय 4 मल्टीप्लाइड बाय 60 स्क्वेअर पुट केलं, हे तर 2827.43 2827.43 mm² 2827.43 mm² आय ची व्हॅल्यू फाइंड केली, मोमेंट ऑफ इनर्शिया एरिया कॅल्क्युलेट केला. आता के कॅल्क्युलेट करू, रेडियस ऑफ गायरेशन. थर्ड पॉइंट आहे आपला रेडियस ऑफ गायरेशनचा. थर्ड पॉइंट आहे के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन ए. अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आहे बघा, 636.17 × 10 to the power 3 डिवाइड बाय एरिया आहे 2827.43. ही व्हॅल्यू जशाल तसा आपण आता कॅल्सीमध्ये पुट करणार आणि इथून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच की केची व्हॅल्यू इथून भेटणार. रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामधून भेटणार. ही आपण इथे पुट करू बघा. बघा अंडर रूटमध्ये वरती व्हॅल्यू आहे 636.17 × 10 to the power 3 आणि डिवाइडमध्ये 2827.43. जशाल तसं आपण पुट केली, ENG प्रेस केलं किंवा नाही केलं, इक्वल टू दाबलं, 14.99 ही व्हॅल्यू आलेली आहे. 14.99 याचा अर्थ राहतो 15 mm. याचा अर्थ काय आहे, 15 mm, 15 mm आपलं रेडियस आलेली आहे, रेडियस ऑफ गायरेशन 15 mm आपली त्याची व्हॅल्यू आलेली आहे. आता मागचा प्रॉब्लेम पण तुम्ही चेक करू शकता, मागच्या प्रॉब्लेममध्ये पण चेक करा, आपली सिमिलर व्हॅल्यू ती आलेली आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये. म्हणजे जे आपण शॉर्टकट आपण यूज केला होता, बघा शॉर्टकट आपण यूज केला होता डी बाय फोर. जर असं आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं तरी पण याचं उत्तर आलेलं आहे 15 mm. आणि आय अपॉन ए अंडररूटमध्ये ही यो फॉर्म्युला वापरला तरी पण सेम उत्तर आलं. तर जेव्हा आपण रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला विचारणार, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, अंडररूटमध्ये आय अपॉन ए सेम फॉर्म्युला आपण नेहमी
यूज करणार, अंडर रूट मध्ये आय अपॉन ए. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ हॉलो सर्क्युलर सेक्शन. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे हॉलो सर्क्युलर सेक्शन, म्हणजे आता हॉलो सर्कल दिलेला आहे. जेव्हा पण क्वेश्चन मध्ये हॉलो सर्कल देणार, बघा डायग्राम ड्रॉ करतो इथे, जेव्हा पण क्वेश्चन मध्ये हॉलो सर्कल देणार, तिथे दोन डायमीटर असणार किंवा त्याची थिकनेस दिलेली असणार. थिकनेस म्हणजे काय, हे बघा हा जो गॅप आहे मधला, बरोबर, दोन्ही सर्कल मधला जो मधला गॅप असतो त्याला आपण थिकनेस असे म्हणतो. एक तर ते देतील किंवा एक्सटर्नल डायमीटर अँड इंटरनल डायमीटर दिलेला असेल. एक्सटर्नल डायमीटरला आपण कॅपिटल डी म्हणतो आणि इंटरनल डायमीटरला आपण स्मॉल डी म्हणतो. इथं बघा कॅपिटल डी आणि स्मॉल डी, एक्सटर्नल डायमीटर आणि इंटरनल डायमीटर. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा 200 mm एक्सटर्नल डायमीटर दिलेलं आहे. इथं 200 mm एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल डीची व्हॅल्यू 200 mm, 100 mm इंटरनल डायमीटर, 100 mm दिलेलं आहे इंटरनल डायमीटर म्हणजे स्मॉल डीची व्हॅल्यू 100 mm. आणि क्वेश्चन विचारलेलं कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय एक्स एक्स आय वाय वाय, बरोबर, आय एक्स एक्स आय वाय वाय अबाउट सेंट्रोडल एक्सिस. बघा डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यू पुटअप करायची. आय एक्स एक्स असू द्या किंवा आय वाय वाय असू द्या, दोघांसाठी फॉर्म्युला एकच आहे आपला, पाय बाय 64 कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4, कॅपिटल डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4, पाय बाय 64 कॅपिटल डीची व्हॅल्यू आहे 200 त्याच्या पॉवरमध्ये 4, मायनस स्मॉल डीची व्हॅल्यू 100 त्याच्या पॉवरमध्ये 4. बघा कॅपिटल डीच्या जागेवर 200, स्मॉल डीच्या जागेवरती 100 पुट केली. आता याला नुसतं आपण कॅल्सीमध्ये पुट करणार, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू, फक्त याला कॅल्सीमध्ये सॉल्व करा, बघा काय आन्सर भेटते ते चेक करू. बघा कॅल्सीमध्ये इथं पुट करू आपण, पाय बाय 64 मल्टीप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये 200 रेस टू 4, इथे खाली आलो, मायनस 100 रेस टू 4, 100 रेस टू 4 परत इथं प्रेस करायचं पुढचं बटन आणि मग ब्रॅकेट क्लोज करायचं. अशा टाईपमध्ये दिसणार, बघा सिमिलर आपण जसं लिहिलंय तसं तसं दिसतंय, म्हणजे आपण व्यवस्थित पुट केलेलं आहे. कॅल्सीमध्ये व्यवस्थित चेक करायचं, मग इक्वल टू प्रेस करू आणि ई एन जी प्रेस करू. आपल्याला आन्सर भेटलंय बघा 73.63, 73.63 इंटू 10 to the power 6, 73.63 इंटू 10 to the power 6, 73.63 इंटू 10 to the power 6 mm रेस टू 4, हे झालं आपलं फायनल आन्सर. आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू 73.63 इंटू 10 to the power 6 mm रेस टू 4, हे झालं आपलं हॉलो सर्कलसाठीचं फायनल आन्सर. आता नेक्स्ट प्रॉब्लम बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे अ हॉलो सी आय पाईप. सी आय म्हणजे कास्ट आयन, मटेरियलचं नाव दिलेलं इथं हॉलो सी आय पाईप. हॉलो म्हणजे आपला हॉलो सर्कल आहे, आता हॉलो सेक्शन आहे. सी आय, सी आय म्हणजे मटेरियल आहे, यो मटेरियलचं नाव दिलेलं आहे. सी आय म्हणजे कास्ट आयन, सी आय म्हणजे आहे आपलं कास्ट आयन, हे लक्षात ठेवा. भरपूर वेळेस येणार आहे पुढं, कुठं कुठं यम यस लिहून येईल, तर ते मटेरियलचं नाव आहे माइल्ड स्टील, हे लक्षात ठेवा. माइल्ड स्टील, सी आय म्हणजे कास्ट आयन, सी आय म्हणजे कास्ट आयन, अशा टाईपचे भरपूर नावं येतील, हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. यम यस म्हणजे माइल्ड स्टील, सी आय म्हणजे कास्ट आयन. तर कास्ट आयनचा एक पाईप आहे, हॉलो आहे, त्याच्यानंतर त्याचंच डायमेन्शन आपल्याला पुढे दिलेलं आहे, विथ एक्सटर्नल डायमीटर 100 mm. एक्सटर्नल डायमीटर म्हणजे बाहेरचा डायमीटर जो आहे तो 100 mm, अँड थिकनेस ऑफ मेटल 10 mm इज यूज्ड ॲज अ स्ट्रट. त्याचा वापर स्ट्रट म्हणून आपण करतोय, परंतु इथं इंटरनल डायमीटर न देता त्यांनी थिकनेस दिलेली आहे. इंटरनल डायमीटर न देता त्यांनी आपल्याला इथं थिकनेस दिलेली आहे, चालतंय. ते पण आपण बघू काय करायचंय. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय एक्स एक्स
इज इक्वल टू आय वाय वाय, ये आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. अँड रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के, म्हणजे इथं दोन्ही फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे, मोमेंट ऑफ इनर्शिया पण आणि रेडियस ऑफ गायरेशन पण. आणि त्याच्या आधी आपल्याला एक्सटर्नल डायमीटर आणि इंटरनल डायमीटर माहिती पाहिजे. एक्सटर्नल डायमीटर तर दिला त्यांनी 100 mm. ते बघा, इथं मी पहिले डायग्राम ड्रॉ करतो. हा एक सर्कल, त्याच्याच बरोबर हा आपला इंटरनल सर्कल, असे दोन सर्कल आहे आपल्याकडं, एक एक्सटर्नल आणि एक इंटरनल. त्यांनी एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल डी ची व्हॅल्यू दिली 100 mm. कॅपिटल डी ची व्हॅल्यू दिली 100 mm. जर इथं आपण बघितलं की आतला जो सर्कल आहे आणि बाहेरचा जो सर्कल आहे याच्यामध्ये एक गॅप आहे छोटासा, तो गॅप म्हणजेच त्याची थिकनेस. बघा इथं राईट साईडने पण लिहिलं तर ती थिकनेसच आहे टी, आणि लेफ्ट साईडने पण लिहिलं तरी ती थिकनेसच आहे टी. म्हणजे जर असं म्हटलं, ही जी पूर्ण लाईन आहे सपोज, ही पूर्ण लाईन म्हणजे आपला कॅपिटल डी आहे, पूर्ण लाईन म्हणजे आपला कॅपिटल डी आहे. लेफ्ट साईडनं आपण टी सोडून देऊ, राईट साईडनं पण आपण टी सोडून देऊ, जेव्हा यो मधला पार्ट उरलेला असणार, मधला पार्ट उरलेला असणार तो असणार आपला स्मॉल डी, इंटरनल डायमीटर. याचा अर्थ काय झाला की लार्जर डायमीटर वरून मधून दोन वेळेस, म्हणजे लेफ्ट मधून आणि राईट मधून थिकनेस जर आपण मायनस केली तर आपल्याला स्मॉल डी ची व्हॅल्यू भेटणार. किती वेळेस? दोन वेळेस थिकनेस. बघा लेफ्ट साईडची पण थिकनेस आणि राईट साईडची पण थिकनेस, म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून जर थिकनेस आपण कमी केली तर आपल्याला स्मॉल डी भेटून जाणार. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये थिकनेसची व्हॅल्यू दिलेली, बघा थिकनेस दिलेलं आहे 10 mm, थिकनेस दिलेलं आहे 10 mm. आपल्याला काढायचं आहे इंटरनल डायमीटर. आपण काय करणार, एक्सटर्नल मोठ्या डायमीटर मधून दोन वेळेस थिकनेस मायनस करणार, म्हणजे 2 × t. एक्सटर्नल डायमीटर आहे 100, 2 × 10 वजा करू आपण त्याच्यामधून, म्हणजे 2 × 10 = 20. 100 मधून 20 गेले ते आला 80 mm, म्हणजे इंटरनल डायमीटर आला आपला 80 mm. इंटरनल डायमीटर भेटला आपल्याला 80 mm. बघा पुन्हा एकदा, इथून इथपर्यंत हा पूर्णच्या पूर्ण कॅपिटल डी आहे 100 mm चा. लेफ्ट साईडनं आपण थिकनेस 10 mm कमी केली, राईट साईडनं आपण 10 mm कमी केली, म्हणजे मधला गॅप जो भेटतो तो स्मॉल डी असणार. दोन्ही साईडनं 10 10 गेले म्हणजे किती उरले, 80 mm. दोन्ही साईडनं 10 10 मायनस केले, मी डायमीटर वरून दाखवलं तुम्हाला, दोन्ही साईडनं 10 10 मायनस केले थिकनेस, स्मॉल डी आला आपला 80 mm. आता स्मॉल डी भेटलं तर आपण आय एक्स एक्स आय वाय वाय काढू शकतो. डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आय एक्स एक्स आय वाय वाय इज इक्वल टू 5/64 कॅपिटल डी रेस्ट टू 4 मायनस स्मॉल डी रेस्ट टू 4. डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पुट करू व्हॅल्यू इथं. 5/64 कॅपिटल डी ची व्हॅल्यू आहे 100 mm, कॅपिटल डी ची व्हॅल्यू आहे 100 mm, 100 रेस्ट टू 4 मायनस 80 रेस्ट टू 4. आता याला आपण कॅल्सी मध्ये सॉल्व करू. बघा फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, फाय बाय 64 मल्टीप्लाइड बाय ब्रॅकेट मध्ये 100 रेस्ट टू 4 मायनस 80 रेस्ट टू 4 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू ENG 2.89. व्हॅल्यू आलेली बघा 2.898 × 10⁶, 2.898 × 10⁶ mm^4. ही व्हॅल्यू आलेली आपली मोमेंट ऑफ इनर्शिया, आय एक्स एक्स म्हणा किंवा आय वाय वाय म्हणा, दोन्ही व्हॅल्यू एकच आहे. ही व्हॅल्यू आली आपली मोमेंट ऑफ इनर्शियासाठी. त्यानंतर आपल्याला याचा एरिया सुद्धा लागणार आहे, कारण की के आपल्याला जर फाइंड आउट करायचा आहे तर त्याच्यासाठी एरिया काढावं लागन. 5/4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर, 5/4 100² - 80² 100² - 80² याच्यावरून आपल्याला एरिया भेटून जाणार 100² - 80² त्याच्यावरून आपण एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ इथं. बघा इथं रेस्ट टू 4 च्या जागी फक्त इथं स्क्वेअर करतो. बघा फॉर्म्युला तर तोच आहे आपला, 100² - 80² आणि इथं पाय बाय 64 जे आहे
64 जागेवर फक्त 4 करतो. बघा, पाय बाय 4 इंटू 100 स्क्वेअर मायनस 80 स्क्वेअर, तर ती व्हॅल्यू आली 2827.43, 2827.43 mm square. सेम व्हॅल्यू आली बघा मागच्या प्रॉब्लेम सारखीच. आपण असा एरिया कॅल्क्युलेट करून घेतला. आता आय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, एरियाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, तर आपण इथं के ची व्हॅल्यू, रेडियस ऑफ गायरेशन आपण इथून फाइंड आउट करू शकतो. रेडियस ऑफ गायरेशन त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आय डिवाइडेड बाय ए, मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय एरिया. जर इथं आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पुटअप केली, मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आहे बघा 2.898 × 10⁻⁶, 2.898 × 10⁻⁶ ही व्हॅल्यू घेतली. एरिया, एरियाची व्हॅल्यू आहे बघा 2827.43. हे जसे जशी व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये इथं पुटअप करणार, बघा कॅल्सीमध्ये आपण इथं पुटअप करू अंडर रूट, वरती आहे 2.898 × 10⁻⁶ डिवाइडेड बाय 2827.43 आणि इक्वल टू प्रेस करू, ते आलं 32.01. ही व्हॅल्यू आली 32.01, म्हणजेच की 32 mm. के ची व्हॅल्यू आली आपली 32 mm. रेडियस आहे म्हणून त्याचं युनिट काय आहे, एम एम. चालतंय, 32 mm. तर बघा आपले जे क्वेश्चन होते, हे होते आपले सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्याच बरोबर पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन, एवढं आपण याच्यामध्ये बघितलं, एवढे फॉर्म्युले आपण आज स्टडी केले. परत एकदा रिवाइज करून देतो. बघा आपल्याकडं सर्कलसाठी फॉर्म्युला आहे, आय एक्स एक्स असू द्या का आय वाय वाय असू द्या, पाय बाय 64 d^4. आणि जर हॉलो सर्कल असन, पाय बाय 64 d^4 − d^4. जर हेच पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया जर म्हटलं आय पी, त्यासाठी आपण घेतो पाय बाय 32 d^4. तो जर हॉलो सर्कल असन, त्यासाठी घेतो पाय बाय 32 d^4 − d^4. हॉलोसाठी फक्त इथं सबट्रॅक्शन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आय अपॉन ए, तर हे सगळ्यांसाठीच आहे. रेक्टॅंगलसाठी पण जर विचारलं असतं तर आपण हेच केलं असतं. इथं एरिया जो आहे तो सॉलिड सर्कलचा आहे, पाय बाय 4 d^2. आणि हॉलो सर्कल जर असन, पाय बाय 4 D^2 − d^2. हे बेसिक फॉर्म्युले आहे सर्कलचे, हे इथं लक्षात ठेवा. आणि एक लास्ट पॉईंट आपला आजचा, ज्याच्यामध्ये आपल्याला आता याचे न्यूमेरिकल आपण उद्या बघणार आहे, कारण की शेप आपल्याला दिलेलं आहे ट्रँगल. बघा स्टेट द व्हॅल्यूज ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रँगल, इथं क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे ट्रँगलसाठीचा. यो असा आपलं ट्रँगल असणार, इथं मी सगळ्यात पहिले ट्रँगल मध्ये कोणते कोणते व्हॅल्यूज असते ते एकदा सांगून देतो. हा जो ट्रँगल आहे याची जी सर्वात खालची बाजू असते ही, याला आपण म्हणतो बेस, याला आपण म्हणतो बेस. आणि सर्वात इथं टॉपचा जो पॉईंट असतो याला व्हर्टेक्स किंवा आपण इथे म्हणणार अपेक्स, इथेला म्हणायचं अपेक्स. तर बघा एक आहे बेस आणि एक आहे अपेक्स. जी सर्वात खालची लाईन आहे त्याला म्हटलं जातं बेस, जो सर्वात वरचा पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं अपेक्स, आणि जिथं दोन्ही ऍक्सिस मीट करते त्याला म्हणतो आपण सेंट्रॉइड. याचं माहितीच आहे आपल्याला, जिथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपल्या दोन्ही ऍक्सिस जिथं मीट करते त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंट्रॉइड, आणि या ऍक्सिसला म्हणतो आपण सेंट्रॉइडल ऍक्सिस. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलायचं, फॉर्म्युला सांगा म्हटलं, तर आपल्याकडे फॉर्म्युला बेसिक पार्ट कोणता पाहिजे, सेंट्रॉइडल ऍक्सिससाठीचा, म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस साठीचा. अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे पहिला पॉईंट बघा, आय एक्स एक्स साठी आणि आय वाय वाय साठी, आय एक्स एक्स साठी आणि आय वाय वाय साठी. बेस म्हणजे बी आपण त्याला म्हणू शकतो, आणि अपेक्स पासून बेस पर्यंतची जी उंची आहे त्याला आपण हाईट एच ने डिनोट करतो. तर ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल साइड बी आणि व्हर्टिकल जी असती त्याला म्हणतो आपण हाईट एच. त्याचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब अपॉन 36. आय एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब अपॉन 36,
आणि आय वाय वायचा फॉर्म्युला आहे एच बी क्यूब अपॉन 48. बघा, आय एक्स एक्स बी एच क्यूब अपॉन 36 आणि आय वाय वाय एच बी क्यूब अपॉन 48. तर हे दोन फॉर्म्युले इथं लक्षात ठेवा, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहे परत एकदा. त्याचबरोबर त्यांनी एक क्वेश्चन विचारला, अबाउट बेस पण सांगा अबाउट एपेक्स पण सांगा. तुम्हाला मी स्टार्टिंगला म्हटलं होतं की जर सेंट्रॉइडल एक्सिस सोडून दुसरं कुठेही विचारला, आता आपल्याला एक बेस वरती विचारला आणि एक एपेक्स वरती विचारला, दुसरे कुठेही विचारलं तिथं आपण पॅरलल एक्सिस थेरम यूज करणार आहे, पण ते आपण शिकणार पुढे. सध्यासाठी डायरेक्टली लक्षात ठेवा, जर बेस वरती विचारला असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट बेस, पॅरलल एक्सिस थेरम मध्ये आपण याचा प्रूफ बघणार आहे. याचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब अपॉन 12, बी एच क्यूब अपॉन 12. बघा, इथं पण बी एच क्यूब आय एक्स एक्स मध्ये, पण डिवाइड मध्ये 36 आहे. बेससाठी पण बी एच क्यूब डिवाइड मध्ये 12 आहे. आणि अपेक्स वरती जर विचारलं, तिसरा पॉईंट आपल्याला अपेक्सचा म्हटलेला आहे, जर क्वेश्चन मध्ये म्हटलं फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स अपेक्स, अबाउट इट्स अपेक्स, फॉर्म्युला तोच बी एच क्यूब, फक्त डिवाइड मध्ये 4 घ्यायचं, डिवाइड मध्ये 4 घ्यायचं. तर अपेक्स वरच्या टोकाला, बेस म्हणजे खालच्या टोकाला, आणि एक्स एक्स म्हणजे सेंट्रॉइडला. आपल्याकडे सेंट्रॉइडचा फिक्स फॉर्म्युला आहे बी एच क्यूब बाय 36. अपेक्स साठी आणि बेस साठी आपण पॅरलल एक्सिस थेरम यूज करणार आहे. पण सध्यासाठी आपल्याला जो क्वेश्चन होता थेरोटिकल क्वेश्चन, आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. राईट डाऊन द फॉर्म्युला फॉर ट्रायंगल अबाउट इट्स बेस अँड अबाउट इट्स अपेक्स. तर नुसतं आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे, बी एच क्यूब दोन्हीकडे आहे, फक्त बेससाठी डिवाइड मध्ये 12, अपेक्स साठी डिवाइड मध्ये 4, आय एक्स एक्स साठी डिवाइड मध्ये 36 आणि आय वाय वाय साठी डिवाइड मध्ये 48. एक्स एक्स साठी बी एच क्यूब, वाय वाय साठी एच बी क्यूब. याचे न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. थँक्यू.